लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि ईव्हीएम मतमोजणीनंतर पोस्टल मतमोजणी करण्यासंदर्भात इंडिया आघाडीनं आक्षेप घेतला. पोस्टल मतदानाची मोजणी सगळ्यात आधी करण्याची मागणी इंडिया आघाडीकडून केली गेली असं कळतंय. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, डीएमकेचे नेते टी आर बालू, सीताराम येचुरी, डी राजा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या सगळ्या मागण्या निवडणूक आयोगासमोर ठेवल्या असं समजतंय.